नमस्कार बंधुंनो, अपना सर्वांचे टेक अनविथ यूट्यूब चैनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। टेक अनविथ यूट्यूब चैनल आपल्यासाठी सर्व क्षेत्रातल्या माहिती घेऊन येतो। जे स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे मुले त्यांच्यासाठी गणित हा विषय सोप्या पद्धतीने कसं शिकवता येईल याची ट्रिक घेऊन येतो। सोबतच सामाजिक क्षेत्रातील सर्व ठिकाणची आपण ज्या आपल्या गोष्टी काही चांगल्या वाटतात त्या गोष्टी आपण आपल्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर इतर सगळ्या गोष्टीसाठी टेक अनविथ यूट्यूब चैनल आपण काय करा, सब्सक्राइब करा। खाली जो बटन दिसत आहे रेड कलरचा, त्या रेड कलरच्या बटनला थोडा थोडा मोडा आपण काही करून सबस्क्राइब करा। आपण सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे सर्व क्षेत्रातले सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटेल। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं, लाईक केल्यानंतर मित्रांना शेअर करा। आणि एक विसरू नका की आपल्या युट्यूब चॅनल सोबत सोबत आपण टेलिग्रामची चॅनलची लिंक खाली दिलेल्या पोस्ट मध्ये ते लिंक वर जाऊन आपण काय करायचं, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं। नक्कीच मित्रांनो, सर्वांचं मनापासून आभार। आणि आपण व्हिडिओला सुरुवात करू। ऑनलाईन पेमेंट करताना QR कोडचा वापर करत असल्यास सावधान, अशी होते फसवणूक। पहाल आपण कोणतेच QR कोड खेळून करतो, ते QR कोड हे फ्रॉड लोकांकडून वापरण्यात आलेलं सर्वात मोठं षडयंत्र आहे। ते कधीच QR कोड स्कॅन करू नये। QR कोड स्कॅन करताना काय होतं, आपल्याला कोणतीच माहिती कळत नाही आहे नेमकं आपण कोणताच QR कोड वापरत आहोत, कोणता स्कॅन करत आहोत, त्यामुळे आपले अनेक लोकांची फसवणूक होत आहे। हे समोर मुद्दे येत असतानाच SBI ने ग्राहकांना QR कोड स्कॅन करण्याबाबत अलर्ट केलं आहे। कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या QR कोडला स्कॅन करू नका, असं SBI आपल्याला नेहमी सांगत असते। मॅसेजसुद्धा आहे, चालूच आहे, पण अनेक लोकांची फसवणूक होत आहे। नवी दिल्ली दिनांक 1 ऑक्टोबरला देशातील वाढत्या ऑनलाईन फ्रॉडच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI ने ग्राहकांना QR कोड स्कॅनबाबत अलर्ट केले आहे। कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या QR कोडला स्कॅन करू नका। कोरोना काळात ऑनलाईन पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। याचाच फायदा घेऊन फ्रॉडर्सनी अनेक प्रकारचे हे करत, त्यामुळे पा करून घेण्यात येत आहे। त्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना सतर्क राहणे गरजेचे आहे। ज्यावेळेस आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेस आपण कोणतेही हे पाहत नाही। पहा, लोकांची फसवणूक करण्यासाठीच QR कोड स्कॅन हा फ्रॉड करणाऱ्याकडून वापरला जाणारा सर्वोत्तम लोकप्रिय प्रकार आहे। अनेक लोक डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे वळत असताना दुसरीकडे डिजिटल ट्रान्झॅक्शनमुळे सायबर फ्रॉड फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत। त्यामुळे शक्यतो ऑनलाईनचे कोणतेच फ्रॉडचे जे QR कोड येतात ते कधी आपण स्कॅन करू नये। SBI ने ट्विट करून सांगितले की ज्यावेळी तुम्हाला QR कोड स्कॅन करण्यात त्यावेळी तुम्हाला पैसे मिळत नाही। पैसे मिळतात काय, नाही, तुम्हाला केवळ एक मेसेज मिळतो की तुमच्या बँक अकाउंटमधून इतकी रक्कम डेबिट केली गेली आहे। जर तुम्हाला कोणतंही पेमेंट करायचंच नसेल तर एखाद्याकडून अनोळखी पाठवण्यात आलेल्या QR कोडला स्कॅन करू नका। अशा प्रकारे